C5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. बाहेर जाऊन खाणार होते तर मग आधी सांगायला काय झालं? अगं, गंधार आणि प्राजक्ताला बाहेरचं खाणं आवडतं, ह्याला आपण काही करू शकतो का? आपण आधी सांगायला काय झालं? एक तर संध्या पण नाहीये, सगळी कामं करावी लागतात. हे कामाचं काही नाही, पण जेवण वाया जाताना हे मनाला लागतं. आला भात घे. नाही नको, चालो माझं. काय एका पोळीत झालं? हो बस बरं तुम्ही. नाही माझंही झालं. काय झाले का मुलाखत? नाही बाबा, फसली. म्हणजे? बाबा, तिच्या डोळ्यातल्या भावना बघायला गेलेलो, पण मला कळलंय तिच्या डोळ्यात मला जागाच नाही. कशावरून? बाबा, तिच्याकडे माझ्याशी बोलायला 2 मिनिटं पण नाही. मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच करते, एवढंच बोलून निघून गेली. मग अजून काय हवंय? म्हणजे जी मुलगी तुझ्या भल्याचा विचार करते तिचं तुझ्यावर प्रेम नाही असं होऊच शकत नाही. बाबा, मला तिच्याशी बोलायचंय, बस. बोलशील, नक्की बोलशील. आला, जुन्या गाण्यानं नवीन ट्यून दिली ना की गाणं असं रिफ्रेश होतं. नाती ही अशीच रिफ्रेश करावी लागतात. चल, आपण तुमचं रिलेशन रिफ्रेश करूया माय फ्रेंड. हा, सुरू कर. यो, नातं आपलं आगळं एकदम. अरे, सा लावणारेस ना आधी? हा बबन, नीट गाईल ना? नो बबन, बनी हॅशटॅग रॅपर बनी. हा, तेच ते काय ते. हे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे हॅशटॅग प्रेम असतं. तुझ्या माझ्या मनातलं नेहमीच सेम असतं. हॅशटॅग प्रेम असतो. हॅशटॅग प्रेम असतो. हॅशटॅग प्रेम असतो. हा तोच आहे ना जो माझ्या आणि जुईच्या फ्रेंडवर सेरीला प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हे गाणं गाणारा तो हाच का? करेक्ट, हा असतो. अँड यू डोंट वरी, याच्या रॅपच्या लाईन्स कातील असतात, कातील. याच्या लाईन्स ने माझ्या प्रेमाचा खून नाही केला म्हणजे झालं. आला, जुई तुझ्याकडे पळत पळत येईल. याला घाबरून? नाही अरे, जुईला याने केलेले रॅप खूप आवडतात. बरं झालं काकांनी आम्हाला इथे बोलवलं. आता तू बघच, याच्या रॅप मुळे तुमचं रिलेशन कसं फ्रेश होत ते. यो, नातं आपलं आगळं एकदम जगा वेगळं. भेट मला एकदा, विसरून जाशील सगळं. तू असशील रस्ता तर मी तुझा खड्डा, शोभून दिसतो जसा पावामध्ये वड्डा. येप. काका, मी प्रेम माझं तुझ्यावर नको जाऊस लांब. प्रेम माझं तुझ्यावर नको जाऊस लांब. ए बाबा, जरा थांब, जरा थांब. सूर, ताल, लय आणि मीटर, 4 गोष्टी सोडल्यानंतर चांगला गातो हा. चांगला गायक आहेस तू बाबा. त्याच्या गाण्याने माझं आणि जुईचं नातं रिफ्रेश नाही, कायमचं हँग होईल. मी काय बोलतो, वेगळ्या मीटर मध्ये बनवू का? ए नको नको, तू आता कुठलंच मीटर टाकू नकोस. मला वाटलेलं जुईसाठी एखादं छान गाणं तयार केलं की तुमचं नातं कसं असं रिफ्रेश करता येईल. बाबा हा बनी, तुमचं गाणं आणि तुमच्या आयडियाज प्लीज नको. फ्रेंड, हे तर तुम्ही बोलूच नका. काय हो, कोणाला काय झालं? कोणाला काय? मग आता इथे वेड्यासारखं कोणीतरी ओरडलं ना. काकू, बनी रॅप गात होता. आय मीन गाणं गात होता. बनी आणि गाणं कोणासाठी? बबन. हा बबन, माय न्यू स्टुडंट. हाय आंटी. नमस्कार. आओ, तुम्ही गाणं शिकवा, पण असे स्टुडंट्स नको ज्यांनी तुम्हाला येत असलेलं गाणं विसराल. हो. बरं, आज संध्याकाळी क्लासच्या मुलांना नाश्ता हवा असेल तर आधीच सांगा. का? नाही म्हणजे आज संध्याकाळी सगळं लवकर आवरून माझं गाणं ऐकायला बसणारच की काय? नाही नाही, आम्ही आमच्या नारी शक्ती बचत गटाच्या फंडातून एका माणसाला व्यवसायासाठी भांडवल दिलं होतं. त्यांनी पुन्हा भांडवलाची मागणी केली आहे.
पण आधी दिलेल्या भांडवलाचा योग्य तो वापर झालाय की नाही ते बघायला आम्ही जाणार आहोत. म्हणून म्हटलं नाश्त्याचं काय ते आधीच सांगा म्हणजे बनवून ठेवी. येस होम मिनिस्टर. हे बघा मला बाकीचे दुकानदार काय विकतात ते सांगू नका. माझ्या दुकानातून असला फॉल्टी माल जाणार नाही. अरे लहान मुलं असतात तिथे चॉकलेट घ्यायला. बाकीच्यांनी कोणी कंप्लेंट केली नाही म्हणून मी करेन कंप्लेंट. उर्मटपणानं म्हणजे मी खूप सौम्यपणानं बोलतोय आता तुझ्याशी. तू बाकीचं नको बोलू. ऐक हॅलो तू बाकीचं बोलू नको. आता तू माल उचल माझ्या दुकानातून. कळलं ना? नाही मी समोर येऊनच बोलतो तुझ्याशी. तू माल आधी उचल पटकन फोन ठेव आता. ओए पापे कोई गल नाही गुस्सा पीले शांत हो जा. डोकं फिरवतात रे. एसीचं टेम्परेचर कमी करू. आपलं तर ऑलरेडी कमी आहे. ए नौटंकी होतोय हळूहळू नॉर्मल होतोय. नाही बाय द वे बाबा तू कोणाचा समाचार घेत होतास रे? हे चॉकलेट कंपनीचे डिस्ट्रीब्युटर. अरे एक्सपायरी गेलेला माल पाठवत आहे दुकानात. आता कोण खात सांग चॉकलेट? लहान मुलं खातात ना. हे असलं फॉल्टी चॉकलेट खाऊन एखाद्या मुलाला काहीतरी झालं मी काय करणार आहे? त्यांना ना मी कोर्टात खेचणार आहे कंप्लेंट करणार यांच्या विरुद्ध. फाय नाही मी सोडणार नाही. फोर मी थ्री मी सिरियसली बोलतो. टू वन बाबा टेक अ ब्रीद. ओके व्हेरी गुड शांती मेरे सुपर हिरो. बाबा तू म्हणजे ना जिथे अन्याय तिथे एक घाव दोन तुकडे. सेम टू सेम आला. शेर की शेरनी डरना नहीं है. दुखी नहीं वैसे बड़ा. मी नहीं होत रे बाबा दुखी. मला जस्ट आठवण आली त्याची. आणि त्याची आठवण आली ना की होतं मन कमकुवत. शेवटी दिल तो बच्चा है जी. अरे मिल बच्चा इकडे कसं रे कसं सावरत स्वतःला. आणि एवढा समजूतदारपणा एवढ्या लहान वयात कुठून येतो? नियती बाबा तू म्हणतोस ना तसं नियतीने दिलेल्या चॅलेंज मधून येत असावा हा समजूतदारपणा. शेवटी नियती काही ना काहीतरी शिकवूनच जाते ना. गॉड ब्लेस. थँक यू फादर. ओए पप्पे बल्ले बल्ले. ए दादा दादा अरे डोंट वरी यार आपण करूया ना काहीतरी. नाहीतर तू काहीच करू नकोस. म्हणजे? म्हणजे तुझ्यातला साधेपणा जोईला आवडतो ना मग उगाच काहीतरी करायला जाशील आणि फसशील. हा आणि असंही आमच्या दादाला फिल्मी वागता येत नाही. ए पण खूपच साधेपणा नको. असं काहीतरी झालं पाहिजे ना जे जुईच्या आठवणीत राहिलं पाहिजे. असं काय होणार पण? येस आठवण. Hashtag I'm great. Yes, you're always. Thank you. झालं नाही म्हणजे तुमचं तुमचं झालं असेल तर आम्हाला पण सांगाल. आलं आठवण. आठवणी माणसांना जवळ आण. तुझी आणि जुईची ओळख झाल्यानंतर तुम्ही दोघं पहिल्यांदा कुठे गेलेला? म्हणजे लाईक अ डेट. आपण जुईला तिथे बोलवायचं. ती प्लेस दाखवायची म्हणजे तिला सगळं आठवेल आणि ती पुन्हा तुझ्या प्रेमात पडेल. हॅशटॅग रोमॅन्टिक. आयडिया चांगली आहे. बाबा तुम्ही घरीच थांबा. आलप सांग ना तुमची पहिली डेट कुठे झाली होती? पहिली डेट इथे तुमची पहिली डेट झालेली. दाद्या 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 नीट आठ. इथे इथे तुमची पहिली भेट झाली होती की पहिलं भांडण? आला प्यार मला वाटलं होतं तू जुईला घेऊन कुठेतरी मस्त लॅविश हॉटेल मध्ये गेलास. तर ऍक्च्युअली त्या दिवशी जुई 4 लेक्चर्स लागोपाठ अटेंड करून आली होती. तिला खूप झोप येत होती आणि म्हणून तिला चहा प्यायचा होता. एक मिनिट जुई इथे आली आणि
ती चहा प्यायली. अगं चहा पिणं तर फक्त निमित्त होत, आम्हाला ना एकमेकांशी खूप बोलायचं होत. इथे आम्ही Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.